लोकसभेक आज पॉलिटिकल इलेवन ट्रायबलाक रिजर्वेशनाचो विषय आसा न्ही आज येता ह्या संदर्भातली माहिती म्हाकाय मेळ्ळी आसा फाटले 2 दीस तो विषय चालू आशिल्लो. आमच्या ही जी पार्टीन कमिटमेंट दिल्ली म्हणजे फाटल्या सरकारान जो आसा कॅबिनेट डिसिजन घेवन जे आसा इलेक्शनाच्या पयली सांगलें की विधानसभा लोकसभा जेन्ना सुरू जातली की त्या वेळाचेर हे बील येतले असे कमिटमेंट दिल्ली आणि कमिटमेंटचा भाग म्हणून जो आसा न्ही की भारत सरकारान की हो विषय आज लोकसभेत येता आणि ती लाँग पेंडींग मागणी फाटी गेली कितलीशीच वर्सां पॉलिटिकल रिझर्वेशन हो अत्यंत महत्वाचा विषय ट्रायबल कम्युनिटीमध्ये गजगजपी विषय आसलो फाटल्या लोकसभेच्या इलेक्शनाचे पहिले आणि ती पूर्तता करपाच्या दृष्टिकोनातून हो प्रयत्न आसा आणि ते खरं एक आनंदाची गजल आसा की असे भूमिपुत्रांची जी मागणी आसा म्हणजे पॉलिटिकल रिझर्वेशन दिवची ही खूप रास्त मागणी ती पुढे जाता. सर दुसरे असं म्हणजे हो मतदारसंघाचा जो विस्तार जातो तिथून मागीर पक्षाक सर कितलो तोटो जातला सर इथं न्ही ह्या पॉलिटिकल रिझर्वेशन जेव्हा येतले तेव्हा जे 4 क्वेश्चनची रिझर्व जातली तातूंत प्रामुख्यान टेंटेटीव्ह अशो म्हणजे आता पण कन्फर्मेशन हा पण साधारण जे ज्या मतदारसंघात मेजॉरिटी असा त्या मतदारसंघात बसले साधारण जे केपें सांगे प्रियो आणि नुवे अशा प्रकारचे 4 क्वेश्चन जाऊक शकता असं त्यांचं नाही केपे म्हणजे तिसऱ्या जिल्ह्या संदर्भात ज्या तिसऱ्या जिल्ह्या संदर्भात विषय असा जेन्ना आयलो त्या वेळेचेर हांवें मुख्यमंत्र्या कडेन सांगले की साधारणसो आम्ही म्हणजे आज पर्यंत एक विकासा पासून थोडोसो वंचित उरलो म्हणजे खरमेजो दुर्गम बशेपात म्हणजे काणकोण तालुका केपें तालुका सांगे तालुका धारबांदोडा तालुका म्हणजे आत्ता खंय तरी विकास दिस पडटा ज्या गतीन त्या तालुक्याचो विकास दिसपाक जाय तो आदी मातशें फाटल्या म्हणजे आसा जर तिसरो जिल्लो जर म्हणजे असे हे मतदारसंघ हे तालुके धरून जर केले जातली आणि मध्यवर्ती ठिकाण जर केपें असे धरून केले जातली जाल्यार म्हाका दिसता पूर्ण गोंयचं म्हणजे एक आम्ही सुदृढ शरीराची आम्ही व्याख्या जेणे करतात त्यामुळे या भागाचं म्हणजे तिसऱ्या जिल्ह्याचो विचार केला जाताना या तालुक्यांचा विचार केला जातो जर त्याचा खूप फायदा जाऊ शकतो. Yes. Thank you.